Hello dear students, in today's video we will solve practice set 3, Mathematics Standard 6. But before that, let us understand some important things from chapter number 2, Angles. You know that this is geometry box, tumha sagyankade ha geometry box asnarach. Ya geometry box madhe kay kay things astat bara. Ithe ha compass ahe. याला कंपास असे म्हणतात, बरेच जण याला राउंडर किंवा पॉइंटर असेही म्हणतात, याला डिवाइडर असे म्हणतात. हा डी शेपचा प्रोट्रॅक्टर आहे, याने आपण अँगल मेजर करत असतो किंवा अँगल ड्रॉ करतो. ही स्केल याला म्हणतात किंवा रूलर असे म्हणतात, आणि हे सेट स्क्वेअर्स आहेत. कंपासचा यूज आपण कशाप्रकारे करतो? फिफ्थ स्टँडर्डमध्ये आपण सर्कल ड्रॉ करण्यासाठी कंपास यूज केला होता, बरोबर. त्यामध्ये आपल्या या कंपासमध्ये आपल्याला पेन्सिल अशा प्रकारे फिट करायची असते. आणि कशा प्रकारे फिट करतो आपण पेन्सिल? पेन्सिलचा हा पॉईंट आणि कंपासचा हा पॉईंट दोन्ही इक्वल लेवलला आपल्याला घ्यायचे असतात, आणि मग पेन्सिल आपल्याला फिट करायची असते, आणि त्यानंतर आपण सर्कल ड्रॉ करत असतो. स्केलवर आपण अशा प्रकारे मेजरमेंट घेतो आणि मग सर्कल ड्रॉ करत असतो. हा आहे प्रोट्रॅक्टर. प्रोट्रॅक्टरची ही बेस लाईन आहे, किंवा याला लाईन ऑफ रेफरन्स असे सुद्धा म्हणतात. प्रोट्रॅक्टरचा हा सेंटर आहे. प्रोट्रॅक्टरला 180 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केलेले असते. वन पार्ट हा 1 डिग्रीचा असतो. प्रोट्रॅक्टरच्या मदतीने अँगल्स कसे ड्रॉ करायचे किंवा कसे मेजर करायचे हे आपण प्रॅक्टिस सेट 2 मध्ये पाहिलेले आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस सेट 2 पाहिला नसेल तर तो पाहून घ्या, त्यामुळे काय होणार आहे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3 समजण्यासाठी सोपा जाणार आहे. देर आर 2 मोर टाईप्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स इन द कंपास बॉक्स. लेट्स सी हाऊ टू यूज देम. कंपास बॉक्समध्ये सेट स्क्वेअर्स असतात, आपण पाहिले, आणि डिवायडर असतो. सेट स्क्वेअर्स यूज कशा प्रकारे केला जातो? लुक ॲट द 2 सेट स्क्वेअर्स इन द बॉक्स अँड ऑब्झर्व देअर अँगल्स. यांचे अँगल्स ऑब्झर्व करा बरं. इथे हा 90 डिग्रीचा अँगल होतो, त्याचप्रमाणे या पॉईंटला सुद्धा 90 डिग्रीचा अँगल होतो. सेट स्क्वेअरचा हा जो पॉईंट आहे इथे 30 डिग्रीचा अँगल असतो, आणि हा जो पॉईंट आहे इथे हा 60 डिग्रीचा अँगल आहे. इथे हा 90 डिग्रीचा अँगल आहे, हा जो अँगल आहे तो 45 डिग्रीचा आहे. मग जर आपल्याला 45 डिग्रीचा अँगल काढायचा असेल तर आपण अशा प्रकारे 45 डिग्रीचा अँगल या सेट स्क्वेअरच्या मदतीने इझिली ड्रॉ करू शकतो. हा सुद्धा 45 डिग्रीचा अँगल इथे आहे. ट्राय अँड सी हाऊ दे कॅन बी यूज्ड टू ड्रॉ अँगल्स ऑफ 90 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री अँड 45 डिग्री. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे या सेट स्क्वेअर्सवर अँगल्स आहेत. आता डिवायडर. डिवायडरचं काय यूज असतो? द इन्स्ट्रुमेंट शोन अलॉंग साईड इज द डिवायडर. इट इज यूज टू मेजर द डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स. टू पॉईंट्समधले डिस्टन्स मेजर करण्यासाठी डिवायडरचा यूज केला जातो. त्यासाठी स्केलचासुद्धा यूज केला जातो, पण डिवायडरसुद्धा आपण त्या गोष्टीसाठी यूज करू शकतो. टू डू सो अ स्केल ऑल्सो हॅज टू बी यूज्ड अलॉंग विथ द डिवायडर. नाव लेट सॉल्व प्रॅक्टिस सेट 3. यूज द प्रॉपर ज्योमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स टू कन्स्ट्रक्ट द फॉलोईंग अँगल्स. आता आपल्याला हे जे अँगल्स दिलेले आहेत ते ड्रॉ करायचे आहेत. अजून काय करायचे आहे? यूज द कंपास. कंपासचं यूज करायचं आहे. अँड द रूलर टू बायसेक्ट देम. आणि मग आपल्याला त्या अँगलला बायसेक्ट करायचे आहे. आता अँगल्स कसे ड्रॉ करायचे ते आपण पाहिलेले आहे, तुम्हाला माहीतही आहे, ते आपण ड्रॉ करूयात. आणि त्यानंतर अँगल्सला बायसेक्ट कसे करायचे तेही आपण शिकूयात. चला तर मग आता आपण हा जो 50 डिग्रीचा अँगल दिलेला आहे तो ड्रॉ करूयात. आता हे जे डिग्री, हे जे आता इथे डिग्री हे जे युनिट इथे यूज केलेले आहे ते कशासाठी? तुम्हाला माहीत आहे जेव्हा आपल्याला लेंथ मेजर करायची असते तेव्हा आपण सेंटीमीटर, किलोमीटर अशा प्रकारचे युनिट यूज करतो. मग आता इथे आपल्याला अँगलला मेजर करायचे आहे, मग आपण डिग्री हे युनिट यूज करतो. इथे आपल्याला 50 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे, त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे?
यस, वेरी गुड. प्रोट्रॅक्टर लागणार आहे. मग आपण अँगल ड्रॉ करण्यासाठी आधी बेसलाईन ड्रॉ करूयात. ही आपण बेसलाईन ड्रॉ केली. आता अँगल कशा प्रकारे ड्रॉ करणार आपण प्रॅक्टिस सेट 2 मध्ये पाहिलेले आहे. आपण प्रोट्रॅक्टर लाईनच्या या पॉइंटला ठेवतो. प्रोट्रॅक्टरचा हा जो सेंटर पॉइंट आहे तो लाईनच्या इथे एंड पॉइंटवर बरोबर आला पाहिजे. आणि मग आपण अँगल ड्रॉ करत असतो. कितीचा अँगल ड्रॉ करायचा आहे? 50 डिग्रीचा. इथे ही बेस लाईन, या ठिकाणी हे 0 डिग्री आहे. 0 डिग्री कुठे आहे? इथे या आतल्या लाईनवर, बरोबर. मग इथून आपण मेजर करणार. 0 डिग्री, 10 डिग्री, 20 डिग्री, 30 डिग्री, 40 डिग्री, आणि इथे पहा, इथे होत आहे 50 डिग्री. मग हा अँगल ड्रॉ करण्यासाठी आपण काय करणार आहोत? इथे या ठिकाणी पेन्सिलने एक पॉइंट घेऊयात. पॉइंट घेतला. आता हा प्रोट्रॅक्टर बाजूला करूयात आणि इथे एक लाईन ड्रॉ करूयात. आता हा जो अँगल तयार झालेला आहे तो 50 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. आता या अँगलला आपल्याला नाव द्यावे लागणार. मग कशाप्रकारे नाव देणार? तर इथे आपण राईट करणार या पॉइंटला ए पॉइंट. इथे हा व्हर्टेक्स आहे, व्हर्टेक्सला बी. आणि इथे या लाईनवर या ठिकाणी आपण एक पॉइंट घेणार आणि इथे याला नाव देणार सी. या अँगलचं काय नाव झालेलं आहे? अँगल ए बी सी. आता या अँगलला आपल्याला बायसेक्ट करायचे आहे. बायसेक्ट करायचे आहे म्हणजे काय करायचे आहे? तर या अँगलला आपल्याला डिवाइड करायचे आहे. 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करायचे आहे. मग आपण असेच रुलर घेऊन कुठेही लाईन मारणार का? तर नाही. आता आपल्याला यूज करावं लागणार आहे कंपास. कंपासच्या मदतीने आपल्याला या अँगलला बायसेक्ट करावे लागणार आहे, म्हणजेच 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करावं लागणार आहे. चला तर मग आपण पाहूयात कशा प्रकारे या अँगलला बायसेक्ट करणार. इथे हा 50 डिग्रीचा अँगल मी पेपरवर ड्रॉ केलेला आहे. या अँगलला आपल्याला बायसेक्ट करायचे आहे. मग ते कशा प्रकारे बायसेक्ट करणार? तर कंपासच्या मदतीने. काय करायचे आहे? कंपास घ्यायचा आहे आणि त्याला थोडेसे असे ओपन करायचे आहे. थोडे एवढे अंतर घ्यायचे आहे आणि हा जो पॉइंट आहे कंपासचा तो पॉइंट व्हर्टेक्स बीवर आपण ठेवायचा आहे. व्हर्टेक्स बीवर ठेवल्यानंतर कन्व्हिनियंट थोडे अंतर घ्यायचे आहे आणि आपल्याला एक आर्क ड्रॉ करायचा आहे. इथे पाहताय, इथे आपण एक आर्क ड्रॉ करूयात. हे पहा, एक आर्क ड्रॉ केला. या आर्कच्या इथे हे जे पॉइंट्स आहेत या पॉइंट्सला आपण नाव देऊयात. आता इथे आपण नाव देऊयात डी आणि या पॉइंटला नाव देऊयात ई. पॉइंट डीवरून आपल्याला पुन्हा एक आर्क ड्रॉ करायचा आहे. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत? इथे कंपासचा हा पॉइंट पॉइंट डीवर ठेवणार आहोत आणि आपल्याला जेवढे अंतर कन्व्हिनियंट वाटते तेवढे अंतर घ्यायचे आहे. पण लक्षात ठेवायचे आहे की अँगलच्या बाहेर जाईल एवढं लांब इतकं नाही घ्यायचं आहे. आपला अँगलच्या आतमध्येच तो आर्क येईल असे अंतर आपल्याला या कंपासवर घ्यायचे आहे. आता पुन्हा आपण काय करणार आहोत? पॉइंट डीवर कंपासचा हा पॉइंट ठेवणार आहोत आणि एक आर्क ड्रॉ करणार आहोत. त्याचप्रमाणे अंतर न बदलता पॉइंट ईवर आपण कंपासचा पॉइंट ठेवणार आहोत आणि या बाजूने अशा प्रकारे एक आर्क ड्रॉ करणार आहोत. आता इथे एक पॉइंट आपल्याला मिळालेला आहे. हा पॉइंट, या पॉइंटला आपण नाव देऊयात पॉइंट एफ. आणि रुलरच्या मदतीने किंवा स्केलच्या मदतीने आपण पॉइंट बी, व्हर्टेक्स बी पासून पॉइंट एफ पर्यंत एक लाईन ड्रॉ करणार आहोत. अशा प्रकारे आपण अँगल ए बी सीला बायसेक्ट केलेले आहे. आता अँगल ए बी सी हा 50 डिग्रीचा होता, बरोबर. मग बायसेक्ट केल्यानंतरनं काय झालेले आहे मेजर ते आपण पाहूयात. आता इथे अँगल
हा जो अँगलचा पॉइंट आहे तो आपण इथे वरती राईट करूयात, पॉइंट एफ. आता आपण अँगल एफ बी सी मेजर करून पाहूयात. इथे आपण प्रोट्रॅक्टर कशा प्रकारे ठेवलेला आहे लक्षात घ्या. इथे प्रोट्रॅक्टरचा सेंटर पॉइंट आहे, सेंटर पॉइंटवरच या लाईनचा एंड आपल्याला ठेवायचा आहे, व्हर्टेक्स बी ठेवायचा आहे, आणि मग आपल्याला अँगल मेजर करायचा आहे. इथे 0 डिग्री, 10 डिग्री, 20 डिग्री, आणि इथे ही जी लाईन आहे थोडीशी मोठी आलेली आहे 20 डिग्रीनंतर, ती आहे 25 डिग्रीची. मग अँगल एफ बी सी हा 25 डिग्रीचा आहे. आता आपण अँगल ए बी एफ किती आहे ते मेजर करूयात. त्यासाठी आपण काय करणार आहोत, व्हर्टेक्स बीवर प्रोट्रॅक्टरचा इथे सेंटर पॉइंट ठेवूयात आणि मेजर करूयात अँगल ए बी एफ किती डिग्रीचा होतो. इथे हा 0, 10, 20 आणि 25 पाहिलं. अशा प्रकारे आपण अँगल ए बी सीला बायसेक्ट केलेले आहे. अँगल ए बी सी, अँगल ए बी सी किती डिग्रीचा आहे, 50 डिग्रीचा. आणि अँगल ए बी सीला बायसेक्ट केल्यानंतर दोन अँगल फॉर्म झालेले आहेत, अँगल ए बी एफ आणि अँगल एफ बी सी. अँगल ए बी एफ 25 डिग्रीचा झालेला आहे इथे, आणि अँगल एफ बी सी 25 डिग्रीचा झालेला आहे. सेकंड अँगल आपल्याला ड्रॉ करायला सांगितलेला आहे 115 डिग्रीचा. सो हा झाला अँगलचा वन आर्म. ॲरो काढूयात. रेच्या या एंड पॉईंटवर आपल्याला प्रोट्रॅक्टरचे सेंटर ठेवायचे आहे आणि मग 115 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. कुठे कम्प्लीट होतो 115चा अँगल पाहूयात आपण. इथे हे 0 डिग्री, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 या स्मॉल स्मॉल लाईन्स आहेत. इथे ही जी थोडीशी मोठी लाईन आहे ती आहे 115ची. इथे आपण एक पॉइंट घेऊयात, प्रोट्रॅक्टर बाजूला करूयात आणि रूलरच्या मदतीने आपण इथे एक अँगलचा आर्म ड्रॉ करूयात. आता या अँगलला आपण नाव द्यायचे आहे. काय नाव देणार आहोत, तर या पॉइंटला नाव देऊयात पी, व्हर्टेक्स क्यू आणि इथे एक पॉइंट घेऊयात आर. या अँगलचे नाव झालेले आहे अँगल पी क्यू आर. आता हा अँगल किती डिग्रीचा झालेला आहे, 115 डिग्रीचा. या अँगलला आपल्याला बायसेक्ट करायचे आहे. त्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे, कंपस घ्यावे लागणार आहे. कंपसवर एक कन्व्हिनियंट डिस्टन्स घेऊयात, पॉइंटर इथे ठेवूयात आणि इथे एक आर्क ड्रॉ करूयात. आर्क ड्रॉ केल्यामुळे आपल्याला आर्म पी क्यूवर एक इथे पॉइंट मिळालेला आहे आणि आर्म क्यू आरवर सुद्धा इथे एक पॉइंट मिळालेला आहे. यांना नाव देऊयात एस, पॉइंट एस आणि पॉइंट टी. पॉइंट एसवरून आपण या अँगलच्या आतमध्ये आणखी एक आर्क काढूयात. आता पॉइंट टीवरून एक आर्क काढूयात. आता इथे हा जो पॉइंट आपल्याला मिळालेला आहे या पॉइंटला आपण नाव देऊयात. इथे नाव देऊयात आपण पॉइंट यू. व्हर्टेक्स क्यू आणि पॉइंट यू यांना आपण जॉईंट करूयात आणि एक त्यांच्या थ्रू जाणारी एक लाईन इथे आपण ड्रॉ करूयात. अशा प्रकारे आपण अँगल पी क्यू आर याला बायसेक्ट केलेला आहे. बायसेक्ट केलेले आहे म्हणजेच काय केलेले आहे, तर या अँगलला आपण टू इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड केलेले आहे. आता इथे आपल्याला 80 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायला सांगितलेला आहे. त्यासाठी आपण काय करणार आहोत, रूलर घेणार आहोत आणि अँगलचा वन आर्म ड्रॉ करणार आहोत.
प्रोट्रॅक्टर घेणार आणि 80 डिग्रीचा अँगल ड्रॉ करूयात. सेंटर पॉईंटवर रेचा एंड पॉईंट ठेवायचा आहे अशा प्रकारे, आणि 80 डिग्रीचं मार्क इथे आपण करायचे आहे. 0, 10 इथे 0 आहे की नाही मग इथून स्टार्ट करायचं. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि इथे एक पॉईंट घ्यायचा आहे. रुलरच्या मदतीने इथे एक अँगलचा आर्म ड्रॉ करूयात. ॲरो देऊयात इथे. आता हा 80 डिग्रीचा अँगल आहे, याला नाव देऊयात ए. वर्टेक्स बी इथे एक पॉईंट घेऊयात आणि इथे सी नाव देऊयात. आता आपल्याला बायसेक्ट करायचे आहे या अँगलला 80 डिग्रीच्या. त्यासाठी कंपस घ्यायचा आहे. कंपसवर कन्व्हिनियंट अंतर घ्यायचे आहे. पॉइंटर वर्टेक्सवर ठेवायचा आहे. इथे पहा, वर्टेक्स बीवर पॉईंट ठेवलेला आहे. आता आपण एक आर्क ड्रॉ करूया तिथे. आर्क ड्रॉ केल्यामुळे काय झालेले आहे, इथे आपल्याला आर्म ए बीवर एक पॉईंट मिळालेला आहे, त्याला आपण नाव देऊयात डी. आणि आर्म बी सीवर एक पॉईंट मिळालेला आहे, इथे नाव देऊयात ई. आता काय करायचे आहे, नेक्स्ट स्टेप काय, तर पॉईंट डीवर कंपस ठेवायचा आहे. एक कन्व्हिनियंट आपल्याला अंतर घ्यायचे आहे. अँगलच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि एक आर्क इथे ड्रॉ करायचा आहे. पॉईंट ईवर कंपसचा पॉइंटर ठेवायचा आहे. आणि इकडे सुद्धा आपल्याला एक आर्क ड्रॉ करायचा आहे. आता इथे हा जो पॉईंट मिळालेला आहे, या पॉईंटला आपण नाव देऊयात एफ. पॉईंट एफ, वर्टेक्स बी आणि पॉईंट एफला आपण जॉईंट करूयात. आता इथे एक ॲरो देऊयात. आता हे तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये बघायचे नाही आहे, तुम्ही स्वतः नोटबुक घ्यायची आहे, पेन्सिल घ्यायची आहे आणि ज्योमेट्रिक इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत, प्रोट्रॅक्टर आहे, रूलर, कंपस, हे सगळं घेऊन स्वतः प्रॅक्टिस करायची आहे. मग तुम्हाला हा टॉपिक खूपच इझी जाणार आहे. आता इथे अँगल ए बी सी किती डिग्रीचा आहे, अँगल ए बी सी किती डिग्रीचा आहे, 80 डिग्री. आणि आपण काय केलेले आहे, अँगल ए बी सीला बायसेक्ट केलेले आहे. कशा पद्धतीने बायसेक्ट केले ते तुम्ही पाहिलेच. आता तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा अशा प्रकारे अँगल ड्रॉ करायचा आहे आणि त्याला बायसेक्ट करायचे आहे. बायसेक्ट केल्यामुळे काय झालेले आहे, इथे टू अँगल्स फॉर्म झालेले आहेत. अँगल ए बी एफ आणि अँगल एफ बी सी. अँगल ए बी एफ 40 डिग्रीचा झाला आणि अँगल एफ बी सी 40 डिग्रीचा झाला. आता नेक्स्ट आपल्याला अँगल ड्रॉ करायचा आहे 90 डिग्रीचा. त्यासाठी आपण काय करूयात, अँगलचा एक आर्म रुलरच्या हेल्पने ड्रॉ करून घेऊयात. प्रोट्रॅक्टर घ्यायचे आहे आणि लाईनच्या इथे एंड पॉईंटवर प्रोट्रॅक्टरचे सेंटर ठेवायचे आहे अशा पद्धतीने. आणि 90 डिग्री म्हणजेच राईट अँगल आपल्याला इथे ड्रॉ करायला सांगितलेलं आहे. इथे 90 डिग्री आहे, सो इथे मार्क केला आपण, एक पॉईंट घेतला. आता आपण जॉईंट करूया दोन्ही पॉईंट्स. नाव देऊयात अँगल पी क्यू, इथे एक पॉईंट घेऊयात आर. अँगल पी क्यू आर किती डिग्रीचा आपण काढलेला आहे, हा आपण काढलेला आहे 90 डिग्रीचा, म्हणजे हा राईट अँगल आपण ड्रॉ केलेला आहे. आता आपल्याला याला बायसेक्ट करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागणार आहे, कंपस घ्यावा लागणार आहे आणि कंपसच्या मदतीने एक आर्क ड्रॉ करायचा आहे. वर्टेक्स क्यूवर मी कंपस ठेवलेला आहे आणि आता
एक आर्क कंपासच्या मदतीने ड्रॉ केलेला आहे. आर्क ड्रॉ केल्यामुळे इथे आपल्याला आर्म पी क्यूवर एक पॉइंट मिळालेला आहे आणि क्यू आरवर एक पॉइंट मिळालेला आहे. इथे या पॉइंटला नाव देऊयात एस आणि या पॉइंटला नाव देऊयात टी. आता नेक्स्ट स्टेप काय करायची आहे, पॉइंट एस वर कंपसचं पॉइंटर ठेवायचं आहे, कन्व्हिनियंट सुटेबल अंतर घ्यायचे आहे आणि हे अंतर जास्त लांब घ्यायचे नाही आहे, अँगलच्या आतमध्येच येईल इतकेच अंतर घ्यायचे आहे. एक आर्क ड्रॉ करू, इथे पॉइंट टीवर आपण कंपस ठेवायचा आहे आणि एक आर्क इथे आपण ड्रॉ करायचा आहे. आता इथे आपल्याला एक पॉइंट मिळालेला आहे, या पॉइंटला आपण नाव देऊयात पॉइंट एक्स आणि अँगलचा एक आर्म म्हणजेच बायसेक्टर आपण ड्रॉ करूयात. क्यू एक्स हा बायसेक्टर आहे. आता इथे आपण अँगल पी क्यू आरला बायसेक्ट केलेले आहे. बायसेक्ट केल्यामुळे टू अँगल्स तयार झालेले आहेत, अँगल पी क्यू एक्स आणि अँगल एक्स क्यू आर. आता आपण मेजर करूयात, अँगल एक्स क्यू आर मेजर करूयात. इथे पाहताय पी क्यू आर 90 डिग्रीचा आहे आणि बायसेक्ट केल्यामुळे इथे काय झालेलं आहे, अँगल एक्स क्यू आर 45 डिग्रीचा झालेला आहे. इथे पाहताय 10, 20, 30, 40 आणि हा एक आर्म आहे, बायसेक्टर आहे. कितीवर आहे तो 45 वर आहे. आता आपण हा अँगल मेजर करूयात, अँगल पी क्यू एक्स. त्यासाठी काय करणार आहोत, प्रोट्रॅक्टरचं सेंटर पॉइंट व्हर्टेक्स क्यूवर ठेवूयात आणि मेजर करूयात. हे पहा, इथे हा एक रे आहे आर्म, अँगलचा आर्म क्यू एक्स आणि इथे आर्म आहे क्यू पी. मेजर करूयात, इथे हे 0 डिग्री, 10, 20, 30, 40 आणि हा 45 डिग्रीचा सेकंड अँगल तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपण अँगल पी क्यू आरला बायसेक्ट केलेली आहे. आता इथे आणखी एक गोष्ट आपण शिकूयात, टू कन्स्ट्रक्ट अन अँगल इक्वल इन मेजर टू अ गिवन अँगल युझिंग अ कंपस अँड रुलर. कंपस आणि रुलरच्या मदतीने आपल्याला काय करायचे आहे, आता इथे अँगल ए बी सी दिलेला आहे, असाच दुसरा एक अँगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे, अँगल पी क्यू आर. कशाप्रकारे आपण तो कन्स्ट्रक्ट करणार, चला आपण पाहूयात. रुलर घ्यायचा आहे, रुलरने आपण अँगलचा एक आर्म ड्रॉ करून घेऊयात. इथे हा एक आर्म आपण अँगलचा ड्रॉ केलेला आहे, याला नाव देऊयात क्यू आर. नेक्स्ट स्टेप आपण काय करणार आहोत, इथे या अँगलवर आपण अँगल ए बी सीच्या व्हर्टेक्सवर कंपासचा पॉइंट पॉइंटर ठेवायचा आहे आणि एक आर्क ड्रॉ करायचा आहे. इथे आपल्याला रे बी एवर एक पॉइंट मिळालेला आहे, त्याला आपण डी नाव देऊयात आणि रे बी सीवर एक पॉइंट मिळालेला आहे, त्याला आपण ई नाव देऊयात. आता सेम तेच मेजरमेंट घ्यायचे आहे, आर्क ड्रॉ केलेले हे पहा आणि सेम या रेवर आपल्याला त्याप्रकारे आर्क ड्रॉ करायचा आहे. इथे पॉइंट क्यूवर मी पॉइंट ठेवलेला आहे कंपासचा आणि आता इथे आर्क ड्रॉ केलेला आहे. इथे रे क्यू आरवर आपल्याला एक पॉइंट मिळालेला आहे, या पॉइंटला नाव देऊयात पॉइंट टी. अँगल ए बी सीच्या रेवर रे बी सीवर हा जो पॉइंट आहे पॉइंट ई, या पॉइंटवर कंपसचा पॉइंट ठेवायचा आहे आपल्याला आणि डीपर्यंत आपल्याला स्ट्रेच करायचा आहे कंपस आणि हेच अंतर आपल्याला इकडे घ्यायचे आहे. इथे पॉइंट टीवर आपल्याला कंपस ठेवायचा आहे आणि एक आर्क ड्रॉ करायचा आहे. इथे पॉइंट आपल्याला मिळाला, या पॉइंटला नाव द्यायचे आहे पॉइंट एस आणि व्हर्टेक्स
क्यू वरून आपल्याला एक रे अशा प्रकारे इथे ड्रॉ करायचा आहे. हे पहा, दिलेला हा जो अँगल आहे, अँगल ए बी सी, याचे मेजरमेंट आपण घेऊयात. अँगल ए बी सी आहे 50 डिग्रीचा, 0, 10, 20, 30, 40, 50 डिग्री. अँगल पी क्यू आर, इथे याला नाव देऊयात पी. अँगल पी क्यू आरचे मेजर आपण घेऊयात, किती डिग्रीचा आहे पाहूयात. हे पहा, अँगल पी क्यू आरसुद्धा 50 डिग्रीचा आहे. तर अशा प्रकारे आपण दिलेल्या अँगलसारखाच दुसरा अँगल कन्स्ट्रक्ट करू शकतो. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye-bye.